फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. माझं तेच म्हणणं आहे की प्रताप सरनाईक मराठी आहे. प्रताप सरनाईक गेल्या आधी विकासक म्हणून किंवा आधी उद्योजक म्हणून, म्हणजे माझी विहान कन्स्ट्रक्शन कंपनी आहे 1989 सालची आहे. 1997 साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि 2009 साली नंतर आमदार झालो. परंतु आधी मी डेव्हलपर, आधी विकासक म्हणून उदयाला आलो, आधी एक व्यावसायिक म्हणून उदयाला आलो आणि नंतर मी राजकारणामध्ये प्रवेश केला. म्हणून जर मला अशा पद्धतीचा त्रास जर होत असेल, फक्त मराठी प्रताप सरनाईक तुम्हाला दिसतो, परंतु मी तुम्हाला उदाहरणच देतो. हिरानंदानीचं नाव का नाही घेतलं हो तुम्ही? ज्या लोढा बिल्डरनी शाळा महापालिकेची बनवून घेतली त्याचा जागेचा सुद्धा टीडीआर घेतला. ती जागा शाळा बनवून दिली त्याचा सुद्धा टीडीआर घेतला. आणि परत ती शाळा स्वतःच्या ताब्यात ठेवून स्वतः चालवत आहेत, स्वतःच्या संस्थेच्या नावानं, स्वतःच्या आईच्या संस्थेच्या नावानं. त्याची चौकशी का नाही किरीट भाई तुम्ही करत? ज्या शेट बिल्डर असू द्या, कल्पतरू बिल्डर असू द्या, किंवा लोढा बिल्डर असू द्या, किंवा हिरानंदानी असू द्या, किंवा अजून रुस्तमजी असू द्या, ह्या विकासकांना सुद्धा महापालिकेच्या आयुक्तांच्या विनंतीवरून काही ह्या ज्या रिझर्वेशन आहे ते डेव्हलप करून महापालिकेला दिले, त्यांच्या फाईलमध्ये सुद्धा असाच प्रकार होता. मग त्यांची काना नावं घेतली, त्यांना काने दंड आकारला. आज जर मला 3 कोटी जेव्हा दंड आकारला, स्पष्टपणे शासनाच्या अभिप्रायामध्ये म्हटलं की हिरानंदानीला 13.5 कोटी रुपये दंड लावला होता. जर माझे 3 कोटीचे 21 कोटी झाले तर हिरानंदानीचे 13 कोटीचे तर 98 कोटी व्हायला पाहिजे. मग ते 98 कोटी भरा महापालिकेला असं म्हणून हिरानंदानीला का नाही म्हणत किरीट सोमय्या किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यांना का नाही सांगत? परंतु महापालिकेला मदत करण्याची भूमिका विकासकानं घेतली आणि त्याचा एवढा परिणाम किंवा एवढं जर नुकसान विकासक म्हणून प्रताप सरनाईकला जर झालं असेल तर मला असं वाटतं भविष्यामध्ये अशी डेव्हलपमेंट करायला कोणीही पुढे सरसणार नाही. मी अजून एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, विहंग गार्डन ह्या इमारतीमध्ये 1 इंच जरी अनधिकृत बांधकाम असेल तर प्रताप सरनाईक दुसऱ्या दिवशी आपल्या आमदारकीचा राजीनामा देईल, हे पण या ठिकाणी स्पष्टपणे मी नमूद करतो. असं बोललं जात आहे की प्रताप सरनाईक दुसऱ्या पक्षात जातील म्हणून हा निर्णय घेतला. ते तर 2009 पासून बोलत आहे तो. त्यामुळे मी आताही तेच सांगितलं की अशा पद्धतीचा निर्णय फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री घेऊ शकतो. एक पत्र लिहिलं होतं कुठेतरी भाजपशी जुळून घ्यावं या उद्देशाने चर्चा सुरू आहे. नाही, त्या पत्राला 1 वर्ष झालं, तुम्हाला ते पत्र आठवत आहे, पण नगरविकास खात्याने जे पत्र पाठवलं ते कोणी छापतच नाहीत की इमारतीमध्ये 1 फूट सुद्धा 1 इंच सुद्धा अनधिकृत नाही, ते छापा ना.